पनवेल महापालिकेच्या उपमहापौर, स्थायी समिती, महिला व बालकल्याण आणि प्रभाग समितींच्या सभापतीसाठी मंगळवारी निवडणूक होणार आहे. महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेचा तसेच स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण सभापती आणि प्रभाग समितीच्या जागेसाठी सोमवारी अर्ज दाखल झाले असून मंगळवारी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत उपमहापौर पदासाठी भाजपच्या नगरसेविका सीताताई पाटील, स्थायी समिती सभापतीसाठी नगरसेवक ॲडव्होकेट नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापतीसाठी नगरसेविका हर्षदा उपाध्ये, तसेच प्रभाग समिती अ साठी नगरसेविका संजना कदम, ब साठी नगरसेविका प्रमिला पाटील, क साठी नगरसेविका अरुणा भगत तर ड साठी नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली वाघमारे यांनी आपला उमेदवारी अर्ज महापालिकेचे सचिव तिलकराज खापर्डे आणि दशरथ भंडारी यांच्याकडे दाखल केला. महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व पाहता ह्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार विजय होणार हे स्पष्ट आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. भारत सरकार मान्यता प्राप्त पनवेल मधील अद्यावत सामग्री सुसुज्य व प्रशस्त असे एकमेव नोंदीकृत तायकोंडो आणि बॉक्सिंग कोचिंग क्लासेस. आमचा पत्ता अभिदीप कोऑपरेटिव्ह सोसायटी, उरण नाका, पनवेल. संपर्क नॅशनल कोच संजय भोईर. संपर्क क्रमांक 9320210505 किंवा प्रज्ञा भगत मोबाईल क्रमांक 8655145324 किंवा हेमंत कोळी 9967771691. तायकोंडो आणि बॉक्सिंग कोचिंग क्लासेस.